नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत डी एम आर स्टाफ नर्स या पदाकरिता सॅलरी किती असणार आहे जर तुमचं सलेक्शन झालं स्टाफ नर्स या पदाकरिता तर तुम्हाला जॉब लोकेशन कोठे भेटणार आहे तसंच तुम्हाला तुम्हाला दिल्या जाणाऱ्या पगारामध्ये किती टक्के अलाउन्स तुम्हाला देण्यात येईल याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डी एम आरची मेरिट लिस्ट पाहिलेलीच आहे ज्या विद्यार्थ्यांचं सलेक्शन झालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डी एम ई आरची जी काही स्टाफ नर्स या पदाकरिता तुम्हाला जर सलेक्शन झालं तर लोकेशन कुठे असणार आहे पहा जसं की गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज असणार आहे जी एम सी नागपूर जे जे हॉस्पिटल आहे तसंच बी जे मेडिकल तसंच पुण्यातील ससून हॉस्पिटल आहे जेवढे काही महाराष्ट्रातील मोठे हॉस्पिटल आहेत जे की गव्हर्मेंट अंडर खाली कार्यरत आहेत अशा ठिकाणी तुमचं काय असणार आहे त्या ठिकाणी जॉब लोकेशन असणार आहे जे की डिस्ट्रिक्ट लेवलवरती असणार आहे ओके okay, सो so या ठिकाणी तुम्हाला कळलेलं आहे की तुमचं जरी सलेक्शन झालं आणि पोस्टिंग कोठे होणार आहे ते ओके डिस्ट्रिक्ट लेवलवरती असणार आहे क इट्स कम अंडर दी गव्हर्मेंट कॉलेज ओके जेवढे काही गव्हर्मेंट कॉलेज असणार आहेत मोठे त्या ठिकाणी तुमची जॉब लोकेशन होणार आहे ठीक आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा जेवढे काही मेडिकल कॉलेज असणार आहेत त्या ठिकाणी जे स्टुडंट आहे एम बी बी एसचे स्टुडंट असतील किंवा पी जी पी जीचे स्टुडंट असतील तसंच नर्सिंगचे स्टुडंट असतील या सर्व स्टुडंटमध्ये तुम्हाला काय होणार आहे त्या का ठिकाणी काम करावं लागणार आहे ठीक आहे सो हे एक तुम्हाला काय म्हणता येईल ॲज कम्पेअर टू डी एच वर्किंग प्रो प्रोसेज प्रोसेस दिस इज हायली प्रोफेशनल वर्क रॅदर दॅन डी एच एस ओके सो विद्यार्थी मित्रांनो बघा जर डी एच एस स्टाफनर्सची जर आपण वर्किंग uh, प्रोसेस जर पाहिली तर त्या कम्पेअरनुसार हे या डी एम ई आरच्या स्टाफनर्सची uh, काय असणार आहे प्रोफेशनल वर्क करायचं काम uh, जे असणार आहे ते प्रोफेशनल असणार आहे ओके okay? ॲज कम्पेअर so, टू डी एच एस सो विद्यार्थी मित्रांनो बघा uh, यामध्ये स्टाफनर्सचा जो काही बेनिफिट असणार आहे तो आपण सुरुवातीला डिस्कस करूया जर तुम्ही डी एम एमई आरची स्टाफ uh, नर्स या पदासाठी निवड झालेली असेल तर तुम्हाला बेनिफिट्स काय भेटतील ओके सो बघा विद्यार्थी मित्रांनो बेनिफिट्स अलॉटेड टू स्टाफ नर्स इन डी एमई आर ओके कोणते बेनिफिट्स असणार आहेत आता बघा सिक्युरिटी ऑफ जॉब्स ओके देअर आर नंबर ऑफ मल्टिपल बेनिफिट्स बिकेमिंग डी एमई आर नर्सेस ॲज कम्पेअर्ड टू दी प्राइवेट हॉस्पिटल नर्स ओके जे एवढे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सला ज्या काही बेनिफिट्स आहेत त्यापेक्षा जास्त बेनिफिट्स तुम्हाला काय असणार आहेत डी एम ए आर स्टाफ नर्सला भेटणार आहेत ओके कोणता असणार आहे बघा सिक्युरिटी ऑफ जॉब ओके तुमच्या जॉबची या ठिकाणी शाश्वती असणार आहे तुम्हाला एकदा रुजू झाल्यानंतर कोणी काढून टाकणार नाही ओके सो सिक्युरिटी सेक्युरिटी ऑफ जॉब असणार आहे नेक्स्ट कोणता असणार आहे हँडसम सॅलरी जी सॅलरी तुम्हाला भेटणार आहे ती सगळ्यात चांगली सॅलरी भेटणार आहे ओके नेक्स्ट आहे बेटर सुपरविजन अंडर गव्हर्मेंट ओके जे काही गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत त्या अंडरखाली तुम्हाला या ठिकाणी काम करता येणार आहे नेक्स्ट आहे पे स्केल किती असणार आहे बघा नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे एवढं तुम्हाला स्केल असणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो हे एक बेनिफिट्स आहेत आणखीन काही महत्त्वाचे बेनिफिट्स आहेत परंतु मला हे जास्त सोयीस्कर वाटलं तुम्हाला सांगण्याकरिता सो विद्यार्थी मित्रांनो बघा हे स्पेस स्किल जे आहे ते मी तुम्हाला सिक्स्थ पे कमिशननुसार सांगत आहे जर पे पेनुसार जर बघितलं तर बघा तुम्हाला सॅलरी या ठिकाणी किती जाईल बघा एकोणतीस हजार एकोणतीस हजार नऊशे ते एक लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी सॅलरी जाऊ शकते ठीक आहे वन लाख ओके सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा एवढं या ठिकाणी पेमेंट तुम्हाला इन्क्रीमेंट होऊ शकते ओके सो so, इतर अलाउन्स आता पाहूयात अलाउन्स तुम्हाला कोणते कोणते भेटणार आहेत याबद्दल पाहूयात सो so, अलाउन्स जर पाहिले तर बघा नर्सिंग अलाउन्स आहे यामध्ये तुम्हाला चार हजार आठशे रुपयाचा रुपयापर्यंत नर्सिंग अलाउन्स तुम्हाला भेटेल यामध्ये बघा वॉशिंग अलाउन्स आहे वॉशिंग अलाऊन्स चारशे पन्नास रुपये युनिफॉर्म अलाउन्स आहे सातशे पन्नास रुपये तसंच मेसिंग अलाउन्स आहे पंच्याहत्तर रुपये जे की कॅन्टीनची वगैरे सुविधा हे तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर रुपयांपर्यंत भेटू शकते सो विद्यार्थी मित्रांनो बघा एवढे अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी भेटेल तसंच जर आपण आणखीन जर बेनिफिट्स जर पाहिले तर बघा तुम्हाला आणखीन सुविधा क्वार्टरची सुविधा असेल ठीक आहे जर तुम्हाला क्वार्टर पाहिजे असेल तर तुम्हाला क्वार्टरची सुविधा या ठिकाणी उपलब्ध असेल क्वार्टर सुविधा ओके राहण्यासाठी तसंच कुटुंबातील व्यक्तींना मोफत काय असणार आहे फ्री मेडिकल फ्री मेडिकल ओके फ्री मेडिकल जो काही तुम्हाला मेडिकलचा खर्च आहे किंवा दवाखान्याचा खर्च आहे तुमच्या कुटुंबियांना या ठिकाणी फ्री भेटणार आहे तसंच एज्युकेशन अलाउन्ससुद्धा या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे कोणतं एज्युकेशनल अलाउन्स ओके okay. सो so, विद्यार्थी मित्रांनो बघा एवढे अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी डी एमई आरला एकदा जर तुम्ही स्टाफ नर्सच्या पदक्रिता जॉईन केला तर तुम्हाला या अलाउंस एवढे अलाउन्स तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहेत ओके सो विद्यार्थी मित्रांनो हे बघा एकतर खूप तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे ठीक आहे तर बघा जर तुम्ही मंथली सॅलरी जर बघितलं स्टाफ नर्सच्या पदकरिता तर ॲज पर डी एमई आर ओके जर डी एमई आरच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार जर पाहिलं डी एम आरच्या डिरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च ओके डी एम आर तर नऊ हजार बघा नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे चौतीस हजार आठशेपर्यंत तुम्हाला काय असणार आहे मंथली सॅलरी या ठिकाणी भेटणार आहे आणि ग्रेड पे बघितलं तर बघा ग्रेड पे ओके ग्रेड पे बेचाळीस चार हजार दोनशे ओके चार हजार दोनशे पर मंथ पर मंथ एवढं तुम्हाला ग्रेड पे भेटणार आहे हा जो काही मी तुम्हाला पेमेंटचं हे सांगणार आहे सांगत आहे तो नागपूर मेडिकल कॉलेजचं एक रेफरन्स घेऊन तुम्हाला सांगत आहे ठीक आहे स्टाफ नर्स या पदाकरिता सो विद्यार्थी बघा एवढं तुम्हाला या ठिकाणी बेनिफिट्स भेटणार आहे तुम्ही जर जॉईन केलात तर स्टाफ नर्स या पदाकरिता डी एम ई आरच्या स्टाफ नर्स या पदाकरिता तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी आहे जॉबची ठीक आहे तुम्हाला एकदा रुजू झाल्यानंतर कोणी काढू शकत नाही किंवा नंतर आहे हँडसम सॅलरी आहे अच्छी खासी सॅलरी आहे नेक्स्ट आहे सुपर बेटर सुपरविजन अंडर गव्हर्नमेंट ओके अगर आप वहाँ पर काम करते हो तो uh, आपको आप प्रोसेस के अंडर काम करणं हवं ठीक आहे बेटर सुपरविजन अंडर गव्हर्नमेंट आणि स्केल जर तुम्ही पाहिलं तर, तर नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे एवढं पेस्केल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे सो विद्यार्थी मित्रांनो एवढी तुम्हाला माहिती सांगायची होती जर तुम्ही स्टाफनर्सच्या पदककरिता तुमचं सिलेक्शन झालं असेल तर माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिगार्डिंग नॉर्मलायझेशन प्रोसेस जी की कोर्टमध्ये मॅटर चालू आहे त्याबद्दल अकरा तारखेला हेअरिंग्ज आहेत त्याबद्दल जर आ, माहिती आपल्यापर्यंत आली तर तुम्हाला निश्चितच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद